पण एजन्सीजचा गैरवापर हे त्यांचं स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसतं आहे. आणि गेल्या अनेक वर्षात आपण ह्यांची सत्ता आल्यापासून आम्ही फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांनी आदरणीय पवारसाहेबांनाही ईडीची नोटीस पाठवली होती, त्याच्यामुळे तो अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि एक गोष्ट जबाबदारीने सांगू इच्छिते की महाराष्ट्राची संस्कृती आहे की कधीही त्यांनी सत्तेचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी कधीच केलेला नाही. हे नेहमी विचारांचं राजकारण, जे काही विरोध होता किंवा मतभेद होते ते वैचारिक होते, त्याच्यात कधी एजन्सीजचा वापर मी तरी कधी पाहिलेला नाही. हे नवीन एस ओ पी ज्याला म्हणतात ऑपरेटिंग स्टाईल यांनी काढलेली आहे. ठीक आहे, लढेंगे, जाणूनबुजून टार्गेट केलं जात आहे असं वाटतं. असं साधारणपणे जे वाचनात येत आहे किंवा जी माहिती येते त्याच्यावरनं दिसतं आहे अर्थातच की ते जाणूनबुजून केलं जातं. हे तर जास्त त्याने समजून घ्यायचं आहे, जे स्पष्टपणे चित्र समोर येत आहे. ज्याप्रकारे या सरकारमधले प्रमुख लोक असतील आमचे, प्रताप सरनाईक ह्यांचं पत्र फार बोलकं आहे, तुम्ही पाहिलं असेल, त्या पत्राचा खूप काळजीपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. विनाकारण त्रास हा जो शब्द वारंवार सांगतो आहे, जमिनीचे व्यवहारच जर तुम्हाला कोणाचे काढायचे असतील, मग ईडी आणि सीबीआयसाठी फिट केस कोणती असेल, तर अयोध्येतील महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी राम जन्मभूमी न्यासाबरोबर केलेला जमिनीचा व्यवहार हे ईडी आणि सीबीआयसाठी अत्यंत फिट केस आहे. मला असं वाटतं तिथंसुद्धा या केंद्रीय तपास यंत्रणांनी जाऊन तपास करणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राच्याच राज्य कार्यकारिणीने कशाला, तर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने ठराव केला पाहिजे की अयोध्येमध्ये जे जमीन घोटाळा स्पष्ट दिसतो आहे समोर, त्या संदर्भात सीबीआय आणि ईडीने तपास करा. ही कारवाई त्या ठिकाणी होत असताना कारवाईला प्रतिसाद देऊन जर चुकीचं झालं तर न्यायव्यवस्था आहे आणि अशा प्रकारचं चुकीचं तपास यंत्रणा करणार नाहीत. काही तथ्य असल्याशिवाय कुठल्याही विषयामध्ये त्या ठिकाणी कारवाई कार्यवाही होत नसते. आणि म्हणून मला वाटतं त्या ठिकाणी या विषयाला सामोरं गेलं पाहिजे. संजय राऊत हे या ठिकाणी सांगतात की सरकार येईल असं वाटत असेल यांना कारवाईत ना. मला वाटतं अर्थाअर्थी सरकार येण्याने कारवाईचा संबंध नाही आहे. आणि त्याच्यामुळे राम मंदिराची ईडीची चौकशी करा, त्या घोटाळ्याची करा, असं कशाचा कशाला वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतोय. अंधाऱ्या रात्री त्या ठिकाणी अशा प्रकारच्या चाचपडताना गोष्टी दिसतात असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं मग अंधाऱ्या रात्री अशा प्रकारच्या गोष्टीच जर झाल्या नाही तर त्या ठिकाणी चाचपडायचा विषय त्या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून मला वाटतं कुठलीही सूडभावनेनं सरकारच्या आशीर्वादानं ही कारवाई नसून स्वायत्त यंत्रणा म्हणून या ठिकाणी ईडी कारवाई त्या ठिकाणी करत असेल. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.